मुंबईत पुन्हा ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडली आहे. दारूच्या नशेत गाडी चालकानं 5 जणांना उडवलं आहे. मालाडच्या बांगूर नगरमधल्या इन्फिनिटी मॉल बाहेर ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात मद्यपी गाडी चालक पत्नीसोबत इन्फिनिटी मॉलच्या दिशेनं दारूच्या नशेत येत असताना गाडीवरील ताबा सुटल्यानं गाडी थेट मॉल परिसरात घुसली. दरम्यान पोलिसांकडून मदत न मिळाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती. लातूर जिल्ह्यातही अपघात झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात 12 जण जखमी देखील झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहाचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला. क्रुझर जीप 20 ते 22 प्रवासी घेऊन जात असल्याची माहिती मिळते. या अपघातानंतर कंटेनरच्या चालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे सर्व प्रवासी जिल्ह्यात बोकालेल्या अवैध वाहतुकीचे बळी ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे प्रवासी घेऊन जाणारी ही जीप एक पोलीस कर्मचाऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाची असल्याचं स्पष्ट झालंय. त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या आशीर्वादानंच ही अवैध वाहतूक राजदोषपणे सुरू असल्याचं बोललं जात आहे. विधिमंडळाचं आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पत्नीसह मातोश्रीवर डिनरसाठी गेले होते. मुख्यमंत्र्यांनी रंगला आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी परस्पर विरोधी वक्तव्य करून राजकीय वातावरण चांगलंच गरम केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जेवणासाठी मातोश्रीवर गेल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी सरकारवर जोरदार टीका केली. या सैराट सरकारचा कारभार झिंगाट झाला असून लोकांना याड लागण्याची पाळी आली आहे. आता राज्यपालांनी दिग्दर्शकांच्या भूमिकेतून या पिक्चरचं पॅकअप करावं अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर 1.5 वर्षात 8 मंत्र्यांचे घोटाळे मांडले पण कारवाई काही झाली नाही. आप खाते रहो मैं बचाता रहू असा कारभार या सरकारचा चालू असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. विरोधकांकडे कोणताही विषय नसल्यानं ते अजूनही सैराटमध्येच अडकले अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार केलाय. तर कर्जत बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी यावं यासाठी विनंती करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसंच राम शिंदे यांच्या व्हायरल फोटोवरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. दरम्यान विरोधकांनी अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणावरूनही सरकारला घेरण्याचे संकेत दिले आहेत. या प्रकरणातला प्रमुख आरोपी संतोष भवाच्या फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर फोटो आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी हा फोटोही दाखवत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीची तसंच आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. त्यातला जो प्रमुख आरोपी आहे संतोष भवाल याचं फेसबुक जर पेज आपण पाहिलं तर फेसबुक पेजवर नगरचे पालकमंत्री राम शिंदे सोबत त्यांचे फोटो आहेत. त्या मुख्य आरोपी पेजचा मुख्य पेज आहे राम शिंदे सोबत. या ठिकाणी अशा घटनेचा तपास काय लागणार आहे. कर्जत कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणी पालकमंत्री राम शिंदेंच्या व्हायरल फोटोवरून विरोधकांनी केलेल्या आरोपातील हवा अवघ्या काही तासात बाहेर निघाली आहे. या फोटोत राम शिंदे यांच्यासह असलेली व्यक्ती या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नसल्याचं उघड झालंय. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माफी मागितली आहे. केवळ नावाच्या साधर्म्यामुळे घोळ झाल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी दिली आहे. काल विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्जत प्रकरणातला प्रमुख आरोपी संतोष भवारच्या फेसबुकवर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबरचा फोटो व्हायरल होत असल्याचं म्हटलं होतं. गंभीर विषय नसल्यानं विरोधकांनी याची आधी शहानिशा करणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. याचप्रमाणे फोटोतील माणसानं अब्रू नुकसानीचा दावा ठोकला असल्याचंही त्यांनी म्हटलंय. जो आरोपी माझ्याबरोबर नाही किंवा जो आरोपीच नाही अशा व्यक्तीला माझ्याबरोबर दाखवण्यात आलं वास्तविक पाहता हे चुकीचं आहे. आणि मग तशा स्वरूपाची 55/2016 अन्वे आज जामखेड पोलीस स्टेशनला त्या संदर्भामध्ये केस देखील दाखल झालेली आहे. तुम्ही केस दाखल? मी केस दाखल केली नाही की ज्याचा खोटा आरोपी आरोपी म्हणून दाखवण्यात आलेला आहे त्या लोक त्या संतोष दादा भवाळ या व्यक्तीने ही पोलीस केस दाखल केली आहे. विरोधकांच्या आरोपातील हवा काढत मुख्यमंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पाहूया.
तर हा जो फोटो आहे हा जो काही या ठिकाणी दाखवण्यात येतो आहे तर हा दादा संतोष नाना भवाळ यांचा फोटो आहे आणि हा आरोपी आहे. आरोपीचं नाव संतोष गोरख भवाळ आहे. हे दोन माणसं पूर्णपणे वेगळे आहेत. या दोघांचा काही संबंध नाही आहे पण तरी देखील नुसतं नावाचं साधर्म्य समजून पाहून अशा प्रकारे जे काही आरोप लावण्यात आले मला असं वाटतं की ज्यांनी आरोप लावले आहे त्यांनी राम शिंदेंची जाहीर माफी या ठिकाणी मागितली पाहिजे. त्या संदर्भात राम शिंदेंनी तक्रार केलेली आहे. अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोन आरोपींना 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संतोष धवर आणि नितीन भैलुमे अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सुनावणी झाल्यानंतर पोलीस आरोपींना घेऊन बाहेर पडताना शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आरोपींवर अंडे फेकले त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अंडे फेक करणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जितेंद्र शिंदे नावाच्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपीचं वकीलपत्र न घेण्याचा इशारा अहमदनगर वकील संघटनेनं दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीत घडलेल्या घटनेमुळे संबंध महाराष्ट्र ढवळून निघालाय. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कुटुंबाला भेट दिल्यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालून बांगडा देण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि कार्यकर्ते यांनी हस्तक्षेप केल्यामुळे चित्रा वाघ यांचा डाव फसला तर दुसरीकडे 4 दिवसांनी पीडित कुटुंबियांना भेट देण्यासाठी आल्यानं केसरकर यांचे पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. कायदा आणि सुव्यवस्था फक्त तुम्हाला सांगते कागदांवर राहिलेली आहे. सुरक्षा आमची सगळी ट्विटरवर आणि जे ॲप्स काढले त्याच्यावरती आहेत. याचं उत्तर यांना द्यावं लागेल. आणि आज ते केसरकर आले. जे केसरकर आलेले आहेत केसरकरांना आम्ही विचारायला गेलो तर तुम्ही बघितलं कसा पोलिसी बळाचा वापर कशा पद्धतीने यांच्या शिवसैनिकांनी जी दादागिरी केली आहे. विचारायचं नाही आम्ही, बोलायचं नाही आम्ही. अजून किती अंत बघणार आहात आमचा? अजून किती संयम राखायचा आहे तुम्ही? अजून किती मुलींचे जीव घेतल्यानंतर तुम्ही जागेवर येणार आहात? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. 8 वर्षीय मुलीचं अपहरण आणि बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या एका आरोपीनं पोलीस कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. अनिरुद्ध चकिनार पवार असे आरोपीचं नाव असून त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली होती. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीला खाली काढण्यात आलं. सध्या या आरोपीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी याला चौकशी करण्याचे आदेश दिले. अमरावती मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी तुरुंग अधिकारी कर्मचाऱ्यांना चकमा देऊन पसार झाला. ही घटना शुक्रवारी घडली असून शेख करीम शेख कालू असं या आरोपीचं नाव आहे. शेख कालूवर खुनाचा गुन्हा दाखल होता. त्याला 30 एप्रिल 2004 परभणी न्यायालयानं जन्मठेप सुनावली होती. नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनधिकृत बांधकाम चालवलेल्या धडक कारवाईमुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय. पालिकेच्या या कारवाईला विरोध करत आज प्रकल्पग्रस्त व्यापारी आणि इतर पक्षांनी नवी मुंबई बंदची हाक दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी कारवाईला स्थगिती दिल्यानं आजच्या या बंदमधून शिवसेनेनं माघार घेतली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी मनसेचा अजूनही बंदला पाठिंबाच आहे. सदर कारवाईला विरोध असणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पावसाळा संपेपर्यंत या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. तिथले जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की राज्य सरकारचा असा GR आहे, नव्याने काढायची आवश्यकता नाही आहे. राज्य सरकारचा असा GR आहे की ज्यावेळी पावसाळा चालू होतो त्या काळामध्ये आपण अशा प्रकारे कारवाई करत नाही आणि त्यामुळे या GRचं पालन झालं पाहिजे आणि पावसाळ्यापर्यंत या ठिकाणी ही घरं पाडण्यावर स्थगिती दिली पाहिजे अशा प्रकारे स्पष्ट निर्देश दिले. मंत्रिमंडळ विस्तारात घटक पक्षाला स्थान मिळालं पण आमच्या विश्वासाला तडा गेला, काचेला तडा गेलाय पण ती पूर्ण फुटू देऊ नका अशा शब्दात शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी अन्याय दूर करू असं म्हटलंय पण कधी ते मात्र सांगितलेलं नाही. दसऱ्यापर्यंत आमचं परिमार्जन करा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात ते बोलत होते. तर सरकारमध्ये सहभागी करून न घेतल्यामुळे नाराज होऊ नका. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात तुमच्यावरती मोठी जबाबदारी देण्याचं आहे. मला मर्यादा असल्यामुळे मी आता काही खुलासा करू शकत नसल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.
दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वतीने टॅब वाटप करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खासगी शाळेत शिकत असलेल्या 38 शिकणाऱ्या 10 शाळेतील 800 विद्यार्थ्यांना हे टॅब देण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं. यावेळी राज्यमंत्री रवींद्र वायकर, खासदार गजानन कीर्तिकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि आमदार सुनील प्रभू हे उपस्थित होते. नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळगाव बसवंतमधल्या व्यापारी असोसिएशन कार्यालयाची तोडफोड केली आहे. तसंच व्यापाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनही केलं. व्यापारी शेतकऱ्यांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे. राज्याची भविष्याची विजेची गरज लक्षात घेता केंद्र सरकारच्या कोळसा विभागाकडून 122 कोटींची बँक गॅरंटी भरून महाजनवाडी कोळसा खाण मिळविली. मात्र छत्तीसगडमध्ये गरेपालमा ही त्यापेक्षा मोठी खाण मिळाल्यानं ऊर्जा विभागाला महाजनवाडी कोळसा खाण ही नकोशी झाली आहे. विशेष म्हणजे ही खाण मिळविण्यासाठी ऊर्जा विभागानं अथक प्रयत्न केले होते. महानिर्मितीनं 122 कोटींची बँक गॅरंटी देत खाण राखीव केली होती. या सर्व प्रकारामुळे हिंगणा तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा सभाट्यावर आलाय. 2012-2013 तीन सेमिस्टर्समध्ये 25,000 अधिक विद्यार्थी पेपर रिचेकिंग नंतर पास करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यात पुढे आली आहे. एवढंच नाही तर परीक्षा विभागाच्या या बेजबाबदार कारभारामुळे आपला पेपर रिचेकिंगला पाठवण्याचं प्रमाणही वाढलं आहे. आरटीआय कार्यकर्ता विहार दुर्वे यांनी मिळविलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट झालंय. पेपर तपासताना विद्यापीठाकडून होत असलेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असून त्याचं शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप विहार दुर्वे यांनी केलाय. मुंबईत दहशतवादी हल्ले होऊनही आतून धडा घेण्याची मानसिकता आमच्यात नाही असंच म्हणावं लागेल. मुंबई महापालिका मुख्यालयातील सीसीटीव्ही फक्त नावाला असून वेगवेगळ्या कारणामुळे ते बंद असल्याचं समजतं आहे. कोट्यवधी रुपयांचं बजेट, हजारात प्रशासनाचा पगार, मात्र सुरक्षेची 3-13 ही स्थिती आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचा पुन्हा एकदा नवा DDR घोटाळा समोर आला आहे. लँडमार्क इन्फ्रास्ट्रक्चर आणि महेश लालचंदानी या बांधकाम व्यावसायिकांनी खोटे कुलमुख तयार पत्र सादर करत बांधकाम परवानगी मिळवून पालिकेची फसवणूक केल्यानं हा प्रकार उघडकीस आलाय. जमीन मालकाची जागा खोटे वारस दाखवून पहिले लाटण्यात आली आणि नंतर 30 खोटी कागदपत्र वापरून बांधकाम परवानग्या मिळवण्यात आल्या. आता हा महाघोटाळा समोर आल्यानंतर सदर कॉम्प्लेक्सची मान्यताच रद्द करण्यात आली आहे. आयुक्त ई रवींद्रन यांनी तत्कालीन संबंधित अधिकारी, विकासक आणि वास्तुशिल्पकाराविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. काही महिन्यांपासून प्रतीक्षित आणि चर्चेत असलेली महिलांच्या अबोली रंगाच्या रिक्षा ठाण्यात मोठ्या संख्येनं धावू लागल्यात. 10 महिला रिक्षा चालकांनी अबोली रिक्षा रस्त्यावर उतरून या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सुरक्षित प्रवासाची हमी दिली. 24 महिलांनी लायसन्स आणि बॅच काढून अबोली रिक्षाच्या परमिटसाठी RTO कार्यालयात धाव घेतल्यानं ठाण्यात अबोली महिला रिक्षा चालकांची संख्या आता 18 पोहोचल्याची माहिती RTOच्या सूत्रांनी दिली आहे. महिलांनी या संधीचा फायदा घेऊन चांगली प्रवासी सेवा देत आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. तसंच मध्यंतरी ठाण्यात घडलेल्या घटनांना डोळ्यासमोर ठेवून आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर महिलांना आरक्षण देऊन त्यांना विशेष रंग असावा अशी परिवहन विभागाकडे मागणी केली आहे. मुलाच्या मनात साहसी वृत्ती निर्माण व्हावी, सांघिक भावना वाढावी, शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी सायकल रॅलीचं आयोजन सावर्डे इथं करण्यात आलं होतं. गोविंदराव निकम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे आणि चतुरंगच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. या अगोदर शिक्षकांसाठी असणारं प्रेरणा आणि जागृती प्रशिक्षण चतुरंगानं घेतलं होतं. या प्रशिक्षणात काही उपक्रम चतुरंग प्रतिष्ठानं सुचविलेले होते, त्याचंच अनुकरण करण्यासाठी मुलांच्या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 40 विद्यार्थी सायकलनं प्रवास करत होते. सावर्डे ते कृषी विज्ञान खरवते दरम्यान प्रवास केला. यानंतर कृषी विद्यापीठाची पूर्ण माहिती, प्रयोगशाळेची माहिती, वाचनालय आणि औषधी वनस्पतींची माहिती, हरितगृह कशी तयार होतात, नर्सरी कशी करावी याचं प्रशिक्षण देण्यात आलं. साखळी बंधारे कसे बांधावे याची माहिती देण्यात आली. निसर्गाच्या सानिध्यात मुलांना हे प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली. चतुरंग प्रतिष्ठानच्या शिक्षक प्रेरणा जागृती वर्गातून प्रेरणा घेऊन सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सावर्डे हायस्कूलमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. या उपक्रमात जवळपास 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या रॅलीतून शेतीविषयक जागृती करण्यात आली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.